मोमेंट्स ला फक्त हलक्यात ने टॅप केलेले चेंडूला एक धाव पूर्ण केलेले गणेश याने शॉर्ट कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे, शुभारंभ केलेला आहे धावसंख्येचा. गोलंदाज संतोष बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. शॉर्ट रनवेने गोलंदाजी करते, सामना करेल फलंदाज रविकांत. चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जितू मामा बघा, तब्बल मित्रांनो 55 प्लस एज चा खेळाडू आहे. अजूनही बघा काय एनर्जी आहे शरीरामध्ये. चेंडूला शेवटच्या मोमेंटला फक्त हलक्यात आणि टॅप केलेला आहे. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न ठरू शकते, चांगली फिल्डिंग बघायला मिळते जितू मामा याची, पण नाही रोखू शकत एक धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपळकर तीन धावा चेंडूला, मात्र फक्त हलक्या हाताने तिथे खेळला होता रविकांत. एक सिंगल मिळेल, धावसंख्या आलोच पुढे सरकताना. धावपळकर चार धावा, चार चेंडू टाकलेत आतापर्यंत, चार धावा खर्च केलेत संतोषने. पुढे येऊन स्टेप आउटन खेळलाय, स्ट्रेट फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक दक्ष चांगला झेल. पहिला फलंदाज, पहिला फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू द डगआउट. गोलंदाज राइट आर्म वरती विकेट, जोरदार अपील, यस वन मोर विकेट डाउन. दुसरा फलंदाज बाद होते. फिरकी गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज, नुकतंच काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालेलं ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर गोलंदाज शेन वॉन. या स्पर्धेसाठी निश्चितच तन मन धन आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे लाईव्ह टेलिकास्ट साठी, विशेष करून निश्चितच पाहतो व्यासपीठावर आपलं आगमन झालेलं आहे मान्यवरांचं. नितीन बजागे साहेब आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम, सुस्वागतम. व्यासपीठावर आपण पाहतोय कित्येक मान्यवरांना, परशुराम पाटील साहेब, त्यानंतर नरेश म्हात्रे साहेब, नितीनजी बजागे साहेब जे एक अष्टपैलू खेळाडू आहेत 40 प्लस, वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली या संघाचे यशस्वी षटकाची सांगता दिले. मगाशी मी त्याच गोष्टीचा उल्लेख करत होते की ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर गोलंदाज शेन वॉन याचं दुःखद निधन झालेलं आहे. ज्याने एक बॉल ऑफ सेंचुरी चेंडू टाकला होता, विकेट घेतला होता, आपण बघितला होता तो निश्चितच माईक गॅटिंग याचा इंग्लंडचा. स्पिनर गोलंदाज जेव्हा उल्लेख येईल तेव्हा श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन, भारताचा जम्बो स्पिनर गोलंदाज अनिल कुंबळे. सध्या पाहतोय रवींद्र जडेजा भारताचे महान गोलंदाज आहेत. आर अश्विन चांगली गोलंदाजी करताना भारतासाठी. प्रवीण दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालेला आहे. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. एक धाव पूर्ण केलेला आहे रमेश याने. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपळकर पाच, चांगली गोलंदाजी. खरोखरच पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये संतोष याने पॉवरफुल गोलंदाजी केली. चार धावा त्याने खर्च केल्या आणि दोन गडी बाद केले. खूपच भेदक गोलंदाजी बघायला मिळाली. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होते बॉलिंग मार्कवर.
मिस टाइम भटका होता क्षेत्ररक्षक झेपावतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगली रनिंग बिटवीन द विकेट जर यष्टीरक्षकाला चेंडू सापडला असता तर तिथे धोका निर्माण झाला असता फलंदाजासाठी सुदैव फलंदाजाने दोन धावा कंप्लीट केलेत या दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपळकर सात रमेश आणि श्रीकृष्ण ही जोडी खेळपट्टीवर आहे रमेश आतापर्यंत एक चेंडूचा सामना केलेला आहे एक या धावसंख्येवर खेळतोय श्रीकृष्णाने एक चेंडूचा सामना केलेला आहे खेळतोय दोन धावांवर बाद झाले फलंदाज रविकांत तीन चेंडूंचा सामना केला होता दोन धावांवर तो बाद झाला त्यानंतर गणेश हा देखील तीन चेंडूंचा सामना केला बाद झाला वैयक्तिक दोन या धावसंख्येवर प्रवीण सज्ज होते बॉलिंग मार्क वर राइट आर्म वरती विकेट मिस टाइम फटका बघूया लीडिंग एज यष्टीरक्षक झेपावते सॉफ्ट डिसमिसल अजून एक फलंदाज बाद होते मानकोली संघाचा तीन बाद धावसंख्या धावपळकर काय माहिती सात येवई आणि नंदकिशोर खारबाव बी ताबडतोब आपण संपर्क साधायचा आहे रिपोर्ट करायचा आहे यानंतर दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल एक चिक्की सिंगल पूर्ण केलेली आहे या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपळकर आठ पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर प्रवीण चांगली गोलंदाजी करताना चार चेंडू टाकलेले चार धावा खर्च केलेले आहेत एक गडी त्याने देखील आपल्या संघासाठी मिळून दिलेले आहे जोरदार अपील केला होता चांगला चेंडू फलंदाजा बुंध्यामध्ये चेंडू टाकला होता हा नव्हता ना एक्झॅक्टली तिथे काय घडलंय बघूया दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर धोका होण्याची दाट शक्यता आहे पण फलंदाज तिथे निश्चितच नॉट आउट आहे नाबाद आहे धावसंख्या धावपळकर स्थिर आहे धावसंख्या थांबली ती आठ या धावसंख्येवर पुन्हा एकदा सज्ज होत आहे बॉलिंग मार्कवर प्रवीण दुसरी षटक हाताळतोय सामना करेल फलंदाज मनोज चेंडू मात्र बघूया कंट्रोल पुलचा फटका बघायला मिळतोय स्क्वेअर लेग डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण दोन्ही पायांच्या मधून दोन्ही हातांच्या मधून चेंडू फरार चौकार किमान दिवसाला पाच ते सहा लिटर पाणी आपण पिलंच पाहिजे कारण पाणी हा महत्वाचा घटक आहे शरीरासाठी डॉक्टर देखील सांगत असतात की पाणी प्या डिहायड्रेशन तुम्हाला होणार नाही याकडे आपण जातीने लक्ष घालायचंय तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर अमन आता मात्र इथून
चांगला लक्ष्य द्यायचं असेल, फायटिंग स्कोर चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर धावांचा वेग वाढवावा लागेल. साईड आर्म गोलंदाज अमन तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकला होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद होतोय की नाही बघायचं आहे. धावचित बाद होतोय. तिसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद झालेला, धावसंख्या धावपळकर 14. तिसरी षटक हाताळते गोलंदाज अमन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले रुपेश. एकूण फलंदाज बाद झाले 4. खराब प्रदर्शन बघायला मिळते चौथा हिरवा बी मानकोली संघाचं, पण इथून धावांचा वेग वाढवावा लागेल, विकेट देखील शाबूत ठेवावे लागतील, पार्टनरशिपची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉसला हॉपरवर घेऊन भिरकावून दिलेले चेंडू चालले काऊ कॉर्नर सीमारेषेकडे. फक्त एकच धाव मिळेल फलंदाज मनोजला सिंगलच्या मदतीने. धावसंख्या वाढते धावपळकर 15-15, लॉस बाय 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, तिसरी षटक. तिन्ही पंचांनी खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. पंच सूर्यकांत मोरे, पंच सुनील म्हात्रे, पंच सुरेश घरत, खूप चांगले निर्णय त्यांच्याकडून बघायला मिळालेले आहेत आणि चांगला खेल बघायला मिळते. आजचा स्पर्धेचा सलग तिसरा दिवस आहे, सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. लॉफ्टेड स्ट्रोक आहे, स्वतः क्षेत्ररक्षक झेपावला होता लॉंग ऑफ सीमारेषेवरचा चांगला झेल. फलंदाजाचा संपला खेल. आय झेल घेतलेला, अफलातून झेल प्रवीण याने घेतलेला आहे. रजनीकांत नवीन फलंदाज होते. 5 बाद धावसंख्या धावपळकावर आहे ती 15. आता मात्र निम्मा संघ गारद झालेला आहे. टॉप ऑर्डर, मिडर ऑर्डर आणि आता टेल हँडर जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. चेंडूला फक्त हलक्या त्याने खेळलेला आहे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह, बॉलर बॅक ड्राईव्ह बघूया. एक चिक्की सिंगल तिथे पूर्ण केलेली आहे. शुभ आगमन झालेलं आहे. सुस्वागतम 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 वेलकम. निश्चितच आमचे परम मित्र आहेत, त्यांनी करावे वाशी गावचा एक बुलंद आवाज आहे. दशरथदादा पाटील, आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय रतन शेठ चौधरी स्मृतीचषक 2022 या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेचे मुख्य आयोजक मेन ऑर्गनायझर मोहनदादा भुईर यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्या वाढते धावपळकर 17. त्यांच्याविषयी खूप माहिती मी देणार आहे तुम्हाला मित्रांनो. 1982 ला त्याने कॉमेंट्रीला सुरुवात केली होती आणि आज तब्बल 40 ते 41 वर्ष ते कॉमेंट्री करताना पाहतो आणि सुमधुर आवाज आहे. करावे वाशिगावचा चेंडूला मात्र भिरकावून दिलेला आहे. स्विंग केलेला, व्हाट अ शॉट, मस्तक पे दस्तक देणारा रजनीकांत त्याच्या बॅट मधून निघाला टावरिंग सिक्सर. टीव्ही स्क्रीनवर एकच वादा आमचे मोहन दादा आणि दशरथ दादा पाटील यांना तुम्ही पाहू शकता. लेजंड कॉमेंट्रेटर, खूप मैदान गाजवले ज्यांनी. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलेले आहे. चेंडू चालल्या मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चांगली रनिंग भेटते विकेट दोघांमध्ये. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बघूया. हा नव्हता ना. खराब फिल्डिंग, 3 धावा कंप्लीट केलेल्या. धावपळ बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चौथी धाव घेताना पाहतोय फलंदाजांना, पण एक्झॅक्टली तिथे काय घडलंय बघूया. बघूया तिथे काय घडलंय.
कुठल्या प्रकारचा इंट्रक्शन इशारा पंचांना द्यायचा नाही, पंच निर्णय देतील। नुकतच शुभ आगमन झालेलं आहे, दशरथ दादा पाटील करावे गावचा एक बुलंद आवाज आहे नवी मुंबई। खरोखरच मित्रांनो 1982 ला त्याने कॉमेंट्रीला सुरुवात केली, खूप मैदान गाजवली, अलंकारिक भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे, आमचे खास मित्र देखील आहेत आणि निश्चितच त्यांचा आवाज देखील आपल्या समोर निश्चितच पोहोचणार आहे। त्यांचं पुन्हा एकदा मी ह्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। पंच आम्हाला निर्णय कळवायचा आहे, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे। तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाही, बघा तुम्हाला जर निर्णय द्यायचा असेल तर बघा दोन्ही संघांना तो निर्णय मान्यच करावा लागेल। बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील। पंच आम्हाला सांगायचं किती धावा आहेत, या 3 धावा आहेत, यस 2 धावा, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कामतगर आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची पंचांनी। वेळ कमी घ्या आणि वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा प्लीज। बघा मी विनंती करतोय कारण आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे याची नोंद घ्यायची, आपण कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब आपण लावू नका। खूप मोठी स्पर्धा आहे, सुंदर मैदान आहे, स्वर्गीय रामचंद्र दादाजी पाटील व स्वर्गीय कृष्णा कान्हा चौधरी क्रीडानगरी ताडाली, स्वर्गीय रतन शेठ चौधरी स्मृतिचषक 2022 या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे। स्पर्धेचा समारोप आणि सांगता होणार आहे हु इज द चॅम्पियन। सर्वांना प्रश्न पडला असेल की कोण हा मानाचा करंडक ताडाली गावाचा इथून घेऊन जाईल, दोनच धावा, यस। चला सामन्याला लगेचच आपण सुरुवात करूया, धावसंख्या धावपलकावर 25, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, 25 धावा धावपलकावर येणार आहे, शेवटचा अंतिम षटक आहे। या षटकामध्ये बघूया किती धावा जोडतोय मानकोली संघ। शरद तिसऱ्या षटकासाठी सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज मनोज। मनोज खेळतोय वैयक्तिक 6 धावांवर, 4 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे आणि रजनीकांत त्याने 2 चेंडूंचा सामना केलेला आहे, खेळते वैयक्तिक 8 धावांवर, चांगली फलंदाजी करतोय रजनीकांत।
चेंडू मात्र बघूया ऑन द अप खेळलेला आहे व्हीच्या शेप मध्ये चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक झेपवते चांगली फिल्डिंग बघायला मिळते दुसरी धाव पूर्ण केलेली आहे तिसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद होतोय पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडूला अंगप तटवला होता तिथे एक्स्ट्रा कबर डीप मध्ये चांगली फिल्डिंग बघायला मिळाली सुंदर प्रक्षेपण बघायला मिळते दोन धावा पूर्ण केले आणि तिसरी धाव घेताना संपूर्ण एसटी रक्षकाने राग काढला होता एसट्यांवर आणि तिन्ही स्टंप उद्ध्वस्त केलेले धावसंख्या धावपलकावर 27 यानंतर जो सामना होणार आहे तो एवई आई गावदेवी आणि नंदकिशोर खारभाऊ बी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे आई गावदेवी एवई आणि नंदकिशोर खारभाऊ बी उपाध्यक्ष योगेश पाटील यांचा हा संघ आहे निश्चितच नंदकिशोर खारभाऊ बी चांगला फटका बघूया चांगल्या धावा मिळतील का आपण वन बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चार धावांसाठी तनतणीत चौकार वेलकम प्रमोद चौधरी आपलं हार्दिक स्वागत वराल देवी 40+ ताडाल या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये धावसंख्या धावपलकावर 31 केतन याच्या बॅट मधून निघालेला दणदणीत चौकार खराब फिल्डिंग तिथे बघायला मिळाली एका धावेचं रूपांतर तब्बल चौकारामध्ये पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्क वर शरद राईट आर्म ओव्हर द स्टंप शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता अवे फ्रॉम द बॉडी चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या देत नाही डॉट बॉल फाईन डिलिव्हरी धावसंख्या कायम आहे धावपलकावर 31 तब्बल 6 फलंदाज बाद झालेले मानकोळी या संघाचे चेंडू मात्र चांगला क्रॅकिंग शॉट खेळलेला आहे क्षेत्ररक्षक फुटने चेंडूला अडवले जितू मामा काय फिल्डिंग आहे बघा मी मगाशी उल्लेख केला होता या खेळाडूचा की 55+ चा खेळाडू आहे आणि काय फिल्डिंग बघायला मिळते फलंदाज धावचित बाद होताना फक्त एकच धाव मिळेल सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 34 शेवटचा चेंडू सामना करेल फलंदाज प्रेमनाथ हा एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे शक्तिशाली फटके खेळण्यामध्ये बघूया माहिर असलेला फलंदाज आहे प्रेमनाथ शेवटच्या चेंडूवर बघूया किती धावा जोडतोय आपल्या संघासाठी शॉर्ट रनवेने गोलंदाजी करतोय फलंदाज शरद फुलटॉस चेंडू होता समाचार घेता आले नाही चेंडू चाललाय तो फ्लाय स्लिप मधून स्पॅरिश टर्नमॅन सीमारेषेच्या बाहेर मिळतील चार धावा या चेंडूवर पूर्ण केलेल्या चौथा हिरवा बी मानकोळी या संघाने आणि 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी जॉली क्लब कामतगर संघासमोर दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे आई गावदेवी
एवई आणि नंदकिशोर खारबाव बी नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचं आमचा टॉस बॉक्स ज्यांच्या नावाने उभारण्यात आलेलं आहे निश्चित त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. स्वर्गीय रतन शेठ चौधरी यांच्या नावाने हा टॉस बॉक्स आहे. निश्चितच नंदकिशोर खारबाव बी संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचं आहे. 39 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण होईल की नाही मायक्रोफोन सज्ज होणार आहेत. एक शैलीदार कॉमेंटेटर अलंकारिक भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे आणि ज्यांनी खूप मेगा इव्हेंट्स कव्हर केलेले आहेत 40 वर्षांचा खूप मोठा अनुभव आहे. करावे वाशीगावचा एक बुलंद आवाज आहे दशरथदादा पाटील. हॅलो कैलासवाशी दिवंगत वैकुंठवाशी स्वर्गीय रतन शेठ चौधरी प्रतिष्ठान ताडाली आयोजित स्वर्गीय रतन शेठ चौधरी स्मृती चषक 2022 हा अतिशय 40+ हा जबरदस्त इव्हेंट आणि विद्यमान सामना येते आणि चौटा हिरवा ब विरुद्ध जॉली कामतघर वराल देवी कामत घरची नाव ठेवलं ताडालीने. अरे भाणाने सांगतो मी हो त्यांचे पण देवी आहे पण त्यांनी आवडलं जॉली. जॉली म्हणजे एकदम फ्री. अतिशय रंगदार सामना या ठिकाणी माझ्या समवेत. मला वाटलं हा अल्पेश आहे करामती माणूस ज्ञानेश्वर मुकादम. 39 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अतिशय भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदी आली क्रिकेटची गंगा जली क्रिकेटची गटार गंगा कारण भिवंडी मध्ये फॅक्टरी आहे क्रिकेटची बराच रोजगार आहे 365 दिवस क्रिकेट. तत्पूर्वी व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे निश्चितच नरेश म्हात्रे साहेबांचा. या स्पर्धेसाठी सर्वतोपरी आम्हाला सहकार्य केलेले तन मन धन त्यांना अर्पित केलेले. मी त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी विनंती करणारे या स्पर्धेचे सर्वे सर्वा मोहनदादा भोईर आपल्या ही स्पर्धा संपन्न करण्यामध्ये ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे असे नरेश म्हात्रे साहेबांचा व्यासपीठावर शुभ सन्मान केला जात आहे. प्रत्येक वेळेला कुठलीही स्पर्धा असो नेहमीच त्यांचा आम्हाला सहकार्य लाभत असतो आणि त्यांचा एक स्वागत आणि सन्मान केला जात आहे व्यासपीठावर. त्यानंतर नितीन बजागे एक अष्टपैलू खेळाडू आहेत वरालदेवी 40+ ताडाली या संघाचे आणि त्यांचा देखील व्यासपीठावर शुभ सन्मान केला जात आहे. निश्चितच त्यांचं देखील आम्हाला खूप मोलाचं योगदान असते. प्रत्येक जेव्हा जेव्हा मोहनदादा भोईरे स्पर्धा आयोजित करीत असतात तेव्हा तेव्हा त्यांचं देखील एक सिंहाचा वाटा आम्हाला लाभत असते आणि त्यांचं देखील एक मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभत असते आणि त्यांचा देखील एक व्यासपीठावर शुभ सन्मान मोहनदादा भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर प्रमोद चौधरी एक अष्टपैलू खेळाडू आहेत वरालदेवी 40+ ताडाली या संघाचे त्यांचा देखील व्यासपीठावर केला जातोय स्वागत आणि सन्मान. त्यानंतर छत्रपती बजागे साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. निश्चितच मोहनदादा भोईर यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय.
व्यासपीठावर आपण पाहतोय कित्येक मान्यवरांना परशुराम पाटील साहेब, त्यानंतर पाहतो आपण नरेश म्हात्रे साहेब, नितीन बजागे साहेब, प्रमोद चौधरी साहेब, त्यानंतर छत्रपती बजागे साहेब, परशुराम पाटील साहेब आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, उद्घाटनाचे प्रमुख अतिथी होते, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। क्रिकेटची रंगत पाहुण्यांच्या संगत ऐकूया आपण दशरथ दादा पाटील यांना। का पहिले फिकेचं बंधन अतिशय खराब दळमळी सुरुवात, या ठिकाणी चौटा हिरवा बी वरद जॉली कामतगारासह विद्यमान सामना, वैयक्तिक पहिला षटक घेऊन बॉलिंग मार्ग तयार गोलंदाजीच्या भोवळ्यावर इंद्रपाल मांडववाले। अरे मांडववाल्यांचं तुम्हाला सांगतोय मी, यांच्याकडे असतं बंगाली कामाला, हे फक्त लावून जा नंद तुम्ही बघा, यांचंच नाही मी आमच्याकडे पण तेच सांगतोय। मंगलाष्ट गाताना भटजीचा माईक नसतो, भटजी म्हणतो वायर कुठं, राईट महोदय विकेट तयार इंद्रपाल। हो येस अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा, आउटसाइड द अपस्टम्प डॉडबा निर्धाव चेंडू, संघाची धाव संख्या 1-0, 39 धावांचा मार्क काढताना या ठिकाणी विद्यमान सामना, अतिशय भन्नाट आयोजन, टाळाली मटक क्रिकेटचा कुंभ मेळा, क्रिकेटची मांदी आली भिवंडी, आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू येस बॅकवर्डला गेला, पंच केला बघूया, चेंडू गेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, एक धावामुळे संघाचा टोटल स्कोर 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1-1, अशी सद्यस्थिती विद्यमान असता एसकेएन एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह कव्हरेज। आणि ह्या बुलटा चेंडू फ्लिक केला बघूया, चांगला टायमिंग, प्रॉपर टायमिंग चेंडू झाला मिडवे गेटला, फक्त एक धाव मिळते, 101 कोजमिनी, संघाचा टोटल स्कोर ओनली 2 1-2 माझ्या समवेत ज्ञानेश्वर मुकादम, अतिशय जबरदस्त स्कोर जयवंत पाटील, ही न्यू 40+ दरवर्षी एक एक नवीन संघटना, पहिली ओल्ड नंतर मास्टर नंतर फाशिस्टर, म्हणजे हिला 9 वर्ष आली, म्हणजे बेबी जुनी आहे। 2 धाव मिळते, संघाचा टोटल स्कोर 4 वर। दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे, रजनीश पाटील जॉली क्लब कामतगार 40+ चे काष्ट पैलू खेळवड, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन यायचे, सन्मानित व्हायचं, त्यानंतर त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। तसेच शरद दादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं, त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे। आणि हे अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा, शेन वॉनची आठवण झाली बघूया, जबरदस्त मारा, आणि हा क्लीन बॉल त्रिफळाची पितळ उघड्यावर दांडी गोल झाली, आणि हा संघाला बसे धक्का क्रमांक 2 सेकंड वेगळ 2 बॅकवर्ड द पॅवेलियन। अरे 12 ची आरती होऊ द्या, जवा आवाज खोळू द्या जरा, कसं असत बोल। जयवंत पाटील मोहन वही स्थापना तुम्ही केली, उत्तर पूजा आम्ही करणार। नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट, संघाची धाव संख्या 4 वर, 2-4 अशी वाईट स्थिती, दयनीय अवस्था, शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनटीज, क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण, मग काय देशातील राजकारण एकमेव वजीर ते म्हणजे शरदचंद्र पवार, म्हणून त्यांना म्हणतात अंगाला तेल लावला पहिलवान, उगीच नाही म्हणत। बॉलिंग मार्ग तयार, आणि पहिलं षटक संपुष्टात फक्त 4 धावा दिल्या, काय बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा, माझ्या समवेत या ठिकाणी सुनील शेलके फ्रॉम मुरबाड, आणि मुरबाडचे आधुनिक शिंदे आहेत ना महाराज रमेश शिंदे, ही आमची पहिली ओळख आहे, ओळखीचं रूपांतर नंतर प्रेमात होतं, प्रेम म्हणजे बंधू प्रेम नाही, म्हणजे भाषा समजून घ्या, ही मराठी भाषा आहे, कोणी निंदा कोणी वंदा असं समालोचना आमचा धंदा। वैयक्तिक पहिला संघाच्या वजन 2 षटक प्रगती पदार, बॉलिंग मार्ग तयार, येस गणेश केनी मंडप वाले आलता ना आलता,
सुपारी दिले का संपूर्ण सांगा मला पहिले नाही सुपारी नसेल तर ती येतील नवीन गोलंदाज गणेश केनी बॉलिंग मार्क आया संघाचा दुसरा मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज एक लॉन्ग ऑफ डेप एक्स्ट्रा कवर शॉर्ट थर्ड मैन बैकवर्ड स्क्वेयर लेग मिड विकेट लॉन्ग ऑन चला गेम जरा स्पीड अप करा प्लीज आणि हा दिशाहीन चेंडू येस आउटसाइड डॅम स्टंप स्वैर मारा दिशाहीन मारा एक धाव मिळेल संघाचा टोटल स्कोर 5 वर पहिली एक्स्ट्रा पहिले अवांतर अतिशय चांगले क्रिकेट चांगले मैदान भिवंडी म्हटलं क्रिकेट चाहिए पंढरी आणि हा बॅकवर्ड लागला पंच केला बुया चांगला फटका दमदार स्ट्रोक फक्त एक धाव मिळे एकशे ज्यादा कुछ भी नहीं संघाचा टोटल स्कोर 6 वर 2 बाद 6 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स सरदादा मात्रे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे रजनीश पाटील आपले देखील हार्दिक स्वागत आहे आपण देखील विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे मंडप डेकोरेटर्सचा प्रतिनिधी कोणी असेल तर ताबडतोब आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि खुश खबर यस सर्वांना या ठिकाणी जेवण नाही बरोबर आहे ना खुश खबरच आहे ते जेवणाची सोय करण्याचा बघूया हे जेवण कोरोना लॉकडाऊन तर समजा खरं चौथी लाट येते आता पण आयटम कुठला व्हेज की नॉनव्हेज नॉनव्हेज आहे ना म्हणजे बरं आहे चला म्हणून चला आम्हाला सोमवार गोरा कधी बोलवू नका म्हणजे मांदे आमचे होतात आणि हा येस लेफ्टचा सॉफ्ट डिसमिसल आणि हा संघाला बसेल तिसरा धक्का अतिशय खराब स्थिती जॉली कामत गेला सोड नवीन फलंदाज यस कामत गर संघाचा न्यू मॅन प्रवीण 3 बाद 6 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स अतिशय कमी धाव संख्या जुजबी वाजवी मामूली किशन किफायतशीर नगण्य धाव संख्या 39 धावांचा मार्क काढायचा आहे एक जबरदस्त आव्हान आणि आता अटॅक करावा लागेल एक पार्टनरशिप हवी आहे बघूया जॉली कामत गर संघाला अन्यथा चौटा हिरवा ते तुम्हाला लाल करतील त्यांचा जरी हिरवा कलर असला आणि हा पुन्हा यस चौटा हिरवा हे जागृत देवस्थान आहे त्यांचं एक धाव मळे संघाचा टोटल स्कोर 7-8 वर 3 बाडा अशी वाताहत यातायात तारुण अवस्था बॉलिंग मार्ग तयार गोलंदाज या ठिकाणी दुसरं षटक मिस्टर गणेश किनी हो येस अप्रतिम डिलिव्हरी काय गोलंदाजी बघूया जबरदस्त मारा लक्षित मलिंगाची आठवण करून दिली बघूया अतिशय घातक गोलंदाज आणि अतिशय चांगला मारा येस मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग डॉडबॉ निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या स्थगित स्थिमित कोणती स्तंभी शांत स्थिर स्तब्ध अविचल धाव संख्या 3 बाद 8 वर 8 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट षटक क्रमांक दुसरा प्रगती वदर बॉलिंग मार्ग तयार मिस्टर गणेश किनी संघाचा हा दुसरा मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज आणि हा येस लॉट पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल आणि फलंदाज बाद आणि धक्का क्रमांक 4 येस पहिली फली कापून काढली राहिली आता ही मिडल ऑर्डर बारा चेंडू आणि फक्त 8 डावा गो रिक्वायर 31 रन्स 12 चेंडू आणि 31 धावांची गरज बारामध्ये 31 आणि नवीन गोलंदाज अरे गोलंदाज मिस्टर भास्कर आणि फलंदाज भास्कर आणि गोलंदाज मनोज केनी जयवंत पाटील मोहन भोईर यांना भरपूर काम
12 चेंडून 31 धावांची गरज, 12 बॉल्स टू गो, रिक्वायर 31 रन्स. प्रति षटकामागे 15.5 चा अस्किन नडेल बघूया. टार्गेट नक्कीच कठीण आहे, शेवटी क्रिकेट आहे, काही औषध बघूया. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनटीज. गोलंदाज तयार, चौटा हिरवा आणि जॉली कामतगर असे दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये अटी तटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. बॉलिंग मार्ग तयार. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, अव्वल दर्जाची स्पर्धा. लेफ्ट आर्म हो द विकेट. येस, पहिला चेंडू पुन्हा येतो. येस, आउटसाइड द अपस्टंप डॉट बॉल, निर्धाव चेंडू. उर्वरित चेंडू 11 धावाबाजी 31. या धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. अतिशय कठीण आव्हान, धावा आणायचा कुठं? धावांसाठी दही दिशा, फेरविशी जगदीशा. आणि हा पुन्हा अगेन दॅट इज द डॉट डिलिव्हरी. त्यांना माहिती आहे ना जिंकायचे आहे कामात. 10 बॉल्स 3.10. अरे दादा, बॉल सोडून कसे चाले? बॉल मध्ये तर सर्व आहे. या बघा, असं आहे साला. दशरथ पाटी बोलला की म्हणतो नॉनव्हेज बोलतो, आणि भर मंडपात मांड्या उघड्या पडल्या ते तुम्हाला दिसलं नाही. ते आता मी सांगत नाही कुठांच्या मांड्या उघड्या पडल्या. बॉलिंग मार्ग तयार. एकदा आम्ही सांगत टोटल स्कोर या ठिकाणी 9. एंटरटेनमेंट. नऊ चेंडू आणि 3 धावांची गरज. हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. आणि इथं सारखे सारखे थर्ड अंपायर वगैरे काही नाही आहे, प्लीज. नाही नाही, मग त्यानं कधी उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे वाढलेलं गवत. पुढचं आहे का तुम्ही? हो येस, पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अतिशय खराब. जॉली कामत घर, बर्गर पिझ्झा खाय खाताय, पाया मुंडी खा मबे कसे. शॉर्ट ओव्हर शॉर्ट, शॉर्ट ओव्हर शॉर्ट, शॉर्ट ओव्हर शॉर्ट म्हणजे षटकार आणि चौका. हे असे फटके मारून काय होणार अंडर आमचे? जरा ताकद हो मारा, निगरो कसे बघा, जे कॅरेबियन. येस, 6-29 संघाच्या वतीनं अंतिम अखेरचा निर्णायक षटक. 6 बॉल टू गो, रिक्वायर 29 रन्स. 6-29 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूला कमीत कमी 5 म्हणजे षटकार चौकारांची आतषबाजी करावा लागेल, अन्यथा आपला पराभव अटल काल्या दगडावरची रे. आणि शेवटचा गोलंदाज चौट्या हिरवा संघाचा केतन पापा. पापा का पप्पी? दादा काय झालं, हे सगळं काय होतं माहित आहे? आम्हाला बंधन आहेत की साली हे आहे ना युट्यूब, म्हणून म्हणतो टेस्ट ट्यूब परवडली, पण साली युट्यूब नको. सगळे वांदे तिथे होतात. बोलण्यासारखं भरपूर आहे. शेवटचा गोलंदाज पापा. जाऊ दा, स्टॅमिना आहे. राईट आर्म होत विकेट तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू, येस. आणि हा दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग. नेत्रदीपक फटका, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. वडारी म्हणजे दगड फोडणारा जो गोटे अंपायर.
यस आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच इज गोस्ट टू मिस्टर इंद्रपाल बघूया. त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकातच. चार धाव देऊन ज्यांनी दोन गडी बाद केले. काही चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मिस्टर इंद्रपाल. चौथा हिरवा संघाचा मॅच फिनिशर, वेल बोल्ड, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स.